आज बऱ्याच दिवसानंतर शहाजीबापू आपल्याला भेटलेले आहेत. राज्याचं राजकारण तापत चाललेलं आहे. रोज उद्धव ठाकरे वेगवेगळ्या मुलाखती देत आहेत. सामन्यात दोन मुलाखती त्यांच्या आलेल्या आहेत. त्यात बापूंवरही त्यांनी टीका केलेली आहे. काय नेमकं बापूंचं म्हणणं आहे आज आपण बापूंशी जरा दिलखलास बोलू. बापू, ते काय डोंगर देशभर प्रसिद्ध झाला, जगभर प्रसिद्ध झाला, उद्धव साहेबांनी एवढं का लागलं? संजय राऊतला विशेषतः सुरुवातीला ABP माझाच्या माध्यमातून तमाम माझ्या महाराष्ट्र जनतेला माझा नमस्कार. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, हा एक माणदेशी भाषेतला माझा संवाद हा माझ्या मित्राशी मी बोललो आणि तो परिसंवाद एवढा भयानक जगभर पसरला हे मला स्वतःला फार मोठं आश्चर्य वाटलं. संजय राऊत, आदित्य ठाकरे, उद्धव साहेब हे या माझ्या प्रसिद्ध झालेल्या एका गावरान भाषेतल्या संवादासाठी सातत्यानं बोलताना मला दिसून येत आहेत. संजय राऊतांना बोललं मला काही त्याचं वाईट वाटत नाही, कारण शरीर कुचकं, मन कुचकं, बुद्धी कुचकी असलेला तो एक राजकारणातला माणूस आहे जो जीवनात कधी जनतेसमोर गेलाच नाही. आदित्य साहेब बोलले असतील, त्यांना काय बोलायचे शिकवणारे संजय राऊत आहेत. परंतु दुर्दैवानं उद्धवजी ठाकरे साहेबांनी बी हा परिसंवाद बोलणं हे माझ्या तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेचा केलेला एक अपमान आहे. आमच्या गावरान भाषेवर तुम्हाला टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. आणि महाराष्ट्रात जन्माला का आला हे विधान त्यांचं हे मला थोडं काळजाला भिडून गेलं. महाराष्ट्रात मी माझ्या डायलॉगमध्ये किंवा त्या संवादात माझ्या मायभूमी महाराष्ट्राविषयी काय बोललोच नव्हतो आणि आसाममधल्या सृष्टी सौंदर्याचं मी वर्णन केलं ही काय चूक नाही. ही आपली राष्ट्रीय एकात्मता आहे. महाराष्ट्र आहे, राष्ट्र आहे, राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे ही संकल्पना आपण सर्वांनी देशाला स्वातंत्र्य मिळत असताना आणि सार्वभौम देश बनवत असताना घेतलेली आहे. आणि उद्धव साहेबांसारख्या माणसानं कोणताही विचार न करता अशा पद्धतीनं या परिसंवादावर बोलणं किंवा आसामच्या सौंदर्यावर बोलणं, आज तुम्ही आसामवर टीका केली, उद्या काश्मीरवर कराल, परवा राजस्थानवर कराल, पुन्हा केरळला जाऊ नका म्हणाल, मी नेमकं काय ह्यांना बोलायचं आहे आणि काय सांगायचं आहे याच गोष्टीचं ह्यांना सध्याच्या ह्या रागीट चिडखोर स्वभावात भान राहिलेलं नाही असं मी समजतो. साहेबांनी याच मुलाखतीत सांगितलं होतं की एकनाथ शिंदेला आम्ही मुख्यमंत्री करायची तयारी केली होती पण त्यांचा डोळा पक्षप्रमुख पदावर आहे किंवा उद्या ते नरेंद्र मोदींची जागा मागतील, काय असं आहे परिस्थिती, काय नेमकं आहे? कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार करत असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी प्रत्येक सभेत तुम्ही मला मतं द्या, मी एका शिवसैनिकाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून दाखवतो आणि हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आहे असं आपण प्रत्येक सभेत बोलला. आणि त्यातून पुढोपुढो बऱ्यापैकी आपल्या तोंडी नाव एकनाथ शिंदे साहेबांचं बी बऱ्याच वेळा आलेलं होतं. अनेक आमदारांनाही तसं तुम्ही बोलला होता. परंतु अचानक बदल झाला, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झाला. तुम्ही आता सांगताय की शरद पवारांनी सांगितल्यामुळं झालो, मग शिवसेनेचे प्रमुख तुम्ही होता का शरद पवार होते? शिवसेनेचा निर्णय घ्यायचा अधिकार शरद पवारांना नेमका कुणी दिला? शिवसेनेचे अधिकारी तळातल्या शिवसैनिकापासून ते अत्युच्च नेत्यांपर्यंत यांना तो अधिकार पोचतो आहे. राष्ट्रवादी या नेत्यांचा अधिकारच नाही आणि त्यांचं तुम्ही ऐकायचं काही कारणही नव्हतं. तुम्ही मुख्यमंत्री झाला याचं दुःख नाही, परंतु तुम्ही
शिवसेनेच्या आमदारांना नेत्यांना एकत्र घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे होता आणि तो घेतला नाही, त्यामुळं राष्ट्रवादीचा कायम डोक्यावर हात राहिला 2.5 वर्षी की आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं आहे आणि राज्याचा सर्व सत्ता आणि विकास निधी हा त्यांच्या मालकीचा झाला आणि आम्ही आमदार नुसतं मोकळं लेटर पॅड घेऊन तिथं मंत्रालयात 2.5 वर्षे हिंडत बसलो. शिवसेना कोणाची हा एक वाद सध्या सुरू आहे, न्यायालयापर्यंत पोचलेला आहे, पण ज्या पद्धतीनं आता शिवसेनेचं चिन्ह शिवसेना आमचीच किंवा एकनाथ शिंदेनी काल शुभेच्छा देताना माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या, एकंदर एकनाथ शिंदे किंवा तुम्हाला 50 आमदारांना शिवसेना तुमची आहे असं वाटतंय? आज चाललेलं महाराष्ट्रातील एकूण राजकारणच हे थोडं दुर्दैवी आहे. एकदा एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आणि फडणवीससाहेब उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या निरर्थक आहेत, त्या वेळ काढूपणाच्या आहेत, त्या आणि काम करणाऱ्या माणसाच्या समोर आडकाठी टाकणाऱ्या आहेत त्या. वसंतदादांचंही मुख्यमंत्रीपद गेलं होतं, ते कधी कुठल्या कोर्टात गेले नाहीत. अंतुल्यांचं मुख्यमंत्रीपद मध्येच गेलं, ते कुठल्या कोर्टात गेले नाहीत. शंकरराव चव्हाणसाहेबांचं मध्येच मुख्यमंत्रीपद गेलं, ते कुठल्या कोर्टात गेले नाहीत. सुधाकर नायकाविरोधात प्रचंड मोठं बंड करून 2.5 महिने बंड चाललं, मंत्रालय बंद होतं, तरी ते कुठल्या कोर्टात गेले नाहीत. आणि मग यांनाच यांची खुर्ची गेलो, कोर्ट कचेऱ्या या भानगडी का आठवायला लागल्या, त्यातून हे वाढत चाललंय प्रत्येक गोष्ट. शिवसेना कोणाची वाटते? शिवसेना आमची, 40 आमदार आम्ही आहे, 12-13 खासदार आम्ही आहे, जनता आमच्या मागं उभा राहिलेली आहे. हे म्हणले जा रस्त्यावर लढाई होईल, जाळपोळ कुठं जाळपोळ झाली, कुठं काय रस्त्यावर. उलट पक्षी एकनाथजी शिंदेसाहेबांचं प्रचंड मोठं महाराष्ट्रातल्या तळातल्या जनतेनं स्वागत केलेलं आहे. तुम्ही कुठंही जावा विषय काढून बघा, चांगला माणूस झाला, गरीब माणूस झाला, आमचं प्रश्न आता सुटतील, त्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत, लोकांच्या भावना उंचावली, ते आता काहीतरी आमचं मार्गी लागेल. आता एकनाथ शिंदेनी गजानन कीर्तिकारांची भेट घेतली होती, आज लीलाधर डाकेंची भेट घेतली आहे, म्हणजे शिवसेनेची ज्येष्ठ लोक आहेत ज्यांनी बाळासाहेबांबरोबर दिवस काढले, आता मनोहर जोशींनाही भेटणार आहेत, नेमकी ही वाटचाल काय चालली, आपली भूमिका मांडण्याचं चाललं आहे? मुख्यमंत्रीपदावर ते ज्यावेळी विराजमान झालेले आहेत तिथून पुढं ज्यांनी शिवसेना हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची सुरुवातीपासून वाढवली, मोठी केली, गरिबीत ही सगळी अशी चाळीतनी झोपड्यातनी राहणारी माणसं होती, पण ह्या माणसांनी मराठी माणसांनी अत्यंत काबाड कष्ट करून रात्रंदिवस फिरून पावभाजी वडापाव खाऊन खाऊन 24 तास काम केलं आणि हे हिंदुहृदय सम्राट ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना हळूहळू टप्प्याने 56 वर्षात त्याची वाढवत नेली. सेनेनं आता 4 वेळा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला आहे, हा इतिहास हा शिवसेनेचा आहे. आणि त्यामुळे ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या बरोबर काम केलं अशा सर्व ज्येष्ठ लोकांचा आशीर्वाद घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि आता पुढं शिवसेना आपली कशा पद्धतीनं चालवावी या संदर्भानेही कदाचित शिंदेसाहेब त्यांच्याशी संवाद करत असतील. उद्धव साहेबांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांचं नाव तुम्ही वापरू नका, ही त्यांची जी मागणी आहे, काय वाटते हे बाळासाहेबांचं नावाशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकता देशाला? एका अर्थाने त्यांचं म्हणणं आहे की मी त्यांचा वारसदार आहे, तर हे कसं असणार आहे? देशाला स्वातंत्र्य 47 मिळालं, राज्यघटना 50 साली आली, 52 साली पहिली निवडणूक झाली, सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून या देशाला लोकशाही प्रस्थापित करत असताना या देशात अनेक पक्ष निर्माण झाले. आणि काल मी गुवाहाटीत असताना हा एक ठराव टी व्हीला आला की बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दुसऱ्या कुठल्या पक्षाला माणसाला घेता येणार नाही. हा या लोकशाहीतला गेल्या 75 वर्षातला सगळ्यात मोठा राजकीय विनोद आहे, असं कुणालाही म्हणता येणार नाही. ही उत्तुंग व्यक्तिमत्व असतात, त्यांच्यावर प्रेम व्यक्त करणं, त्यांचं नाव वापरणं राजकारणात असो कुठेही असो हा त्यांचा अधिकार आहे. मला आता बाळासाहेब ठाकरे साहेबांचं कुठंतरी नाव घ्यायचं आहे,
आता उद्धव साहेबाची मी परवानगी जाऊ का, मला भाषणात घ्यायचं आहे नाव आणि तुमच्या बापाचं मी नाव घेऊ, ही काय पोरखेळ चाललं आहे, नुसती पोराटकी आहे, हे नुसतं ते संजय राव शिकवतानी सगळं बोलत चाललं आहे, काय ह्यात नाही हो. आज तुम्ही शिवसेना स्थापनेच्या दिवशी तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावला, तुम्हाला काय सातारच्या राजानं आमच्या विचारलं का लावला म्हणून, तुम्हाला काय शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या विचारलं तिथं का लावला म्हणून, नाही विचारलं. जसं छत्रपती सर्वांचेच आहेत तसे हिंदुहृदय सम्राट हे सर्वांचे आहेत. बाळासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नावानं महाराष्ट्रात पक्ष किती बघा, आठवले साहेबांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बाळासाहेब आंबेडकर साहेबांची पार्टी, तुमच्या कवाडे साहेबांची पार्टी, या 7-8 पार्टी आहेत त्या वेळी सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात, जयघोष करतात, त्यांची तस्वीर लावतात आणि त्यांची विचारधारा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा चाललेला खेळ आहे, तो हसण्यासारखा आहे. राज्यघटनेत बी कुठं बसत नाही, लोकांना बी आवडेना, लोक म्हणाले ही काय पोरावणी बोलायला लागले, खेड्यात आम्ही फिरतो आहे, मी 4 दिवस फिरतो आहे, काय बाप येड्याने पोर कसलं जर बोलत येड्याहून बसत आहेत म्हणते, नाही असं बोलाय ना पाहिजे, हे असं नसतंय राजकारण, असं नाही राजकारण, विचारच आहे. हिंदू हृदय सम्राटांचं नाव घेण्याचा कुणालाही अधिकार आहे तो कोणी अडवू शकत नाही. आणि आमची तर शिवसेना आहे, आमचा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे आणि त्यामुळं आम्ही नाव घेणारच आहे, त्यांचा फोटो लावणारच आहे आणि प्रत्येक भाषणात त्यांचा जय जयकार आम्ही करणार आहे. आम्हाला कोण अडवू शकत नाही, अडवायचं असलं घरा आमच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करा तू, की लवकर ही त्यांना सद्बुद्धी द्यावी आणि जवळची चांडाळ चोकडी त्यांनी बाहेर काढून एकांतात स्वतःहून चिंतन करून, मी काय एवढा मोठा नाही बारका आहे पण माझा अधिकार आहे, मी शिवसेनेचा आमदार, त्यांच्या त्यांना सांगणं की बाबा नाही असं, कारण लोकशाही आम्हाला स्वतः आमची मनं मोकळी कुठं झाली पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी अजिबात शत्रू मानू नये, त्या माणसानं असा उरावर धोंडा रावती माणूस किती वेळा रडली, सुरतच रडलं, ह्याच्या 2 वेळा रडले. आणि मला ते आदिवासी आमदार एक आहे नाला सोपऱ्याकडला, त्यानं सांगितलं साहेब ही सोडलं मुंबई सोडली का रडत होतं सुरतपर्यंत, काय बोलू नाही म्हटले, पण निर्णय घेणं गरजेचं होतं, आम्ही तर हीच बसलो होतो, आज निर्णय घ्यायचा तुम्हाला सोडून आम्ही निघालो, आम्ही शिंदे साहेबांना सोडलं पण शिवसेनेत थांबत नव्हतो, मरायला लागलो शिवसेनेत थांबून का करता, आम्ही शिंदे साहेबांनी लिहू, ही जी म्हणतेत का नाही शिंदे साहेबांनी असं केलं आणि तसं केलं ते सगळं खोटं आहे काय नाही, शिंदे साहेबांना आम्ही 40-42 आमदारांनी 4 महिने टॉर्चर करून 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 ह्या निर्णयापर्यंत आणलं. तर हे होते शहाजीबापू, त्यांनी आपलं संपूर्ण मन मोकळं केलं आहे, आम्ही कोणी गद्दार नाही तर खुद्दार आहोत. आणि उद्धव साहेबांनी एकांतात जरा शांतपणे विचार केला तर त्यांना जी काय परिस्थिती घडली ही समोरही कळेल आणि जी काय ही 4-5 लोक आहेत जे सगळं काम कुचकळ करायचं काम करतायत अशा लोकांना बाजूला ठेवा, हाच एक मित्रत्वाचा सल्ला शहाजीबापून दिलेला आहे. सांगोलेहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.